सनातन संस्थेबाबत भाजप सरकारची भूमिका बोलचेपी आहे. महाराष्ट्र सरकार सनातन संस्थेवर बंदी का घालत नाही असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. काँग्रेस भवन येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी सनातन संस्थेवर बंदी घालण्याच्या मागणीबरोबरच केंद्र आणि राज्य सरकारकडून या संघटनांना राजाश्रय मिळत असल्याची टीकाही त्यांनी केली. राज्य सरकारने एप्रिल 2011 गृह विभागाच्या सूचनेनुसार सनातन आणि इतर स्फोट संस्थांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता. बंदी घालण्याची प्रक्रिया ही बेकायदा प्रतिबंधक हालचाली कायद्यानुसार करण्यात येते. कुठल्याही संघटनेवर संपूर्ण देशात बंदी घालण्यासाठी इतर राज्यांकडून तसा अभिप्राय मिळणे आवश्यक असतो. राज्य सरकारने त्यावेळी केवळ गोवा आणि मडगाव येथील बॉम्बस्फोट तसेच इतर काही घटनांच्या अनुषंगाने बंदी घालण्याची मागणी केली होती असे चव्हाण यांनी सांगितले. एप्रिल 2011 गृह खात्यांनी आम्हाला जी माहिती दिली, जी इनपुट्स दिले, त्या आधारावर सनातन संस्था आणि त्यांच्या सर्व पोटसंस्था ज्या असतील वेगवेगळ्या नावाच्या, या सनातन संस्था परिवाराचा धोका शांतता आणि सुरक्षितता होईल अशा प्रकारचा एक रिपोर्ट आम्हाला अहवाल शासनाकडे आला. त्या सर्व अहवालाचा अभ्यास केल्यानंतर एप्रिल 2011 महाराष्ट्र सरकारनं दिल्लीला केंद्र सरकारकडे या सनातन संस्थेवर अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट या केंद्र सरकारच्या कायद्याखाली देशव्यापी बंदी घालण्याचा प्रस्ताव मी पाठवला. त्या प्रस्तावावर उलटसुलट चर्चा, अधिक माहिती वगैरे आम्ही पुरवत होतो. 2013 आणखी आम्ही व्यापक अहवाल पाठवला आणि त्यानंतर ऑगस्टपासून या हत्यांचं सत्र सुरू झालं. पहिल्यांदा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, नंतर पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश, अनेक लोकांना धरपकड झाली. पहिल्यांदा तपास पुणे पोलिसांनी केला, नंतर ETSकडे गेला, नंतर हा CBIकडे सोपवला गेला. तरी पण अजून अंतिम काही या खटल्याचा कोण दोषी होतं त्याचा काही निश्चय लागलेला नाही आहे. कारण आता दोन प्रश्न आहेत की एकतर दाभोळकरांची हत्या कोणी केली त्या व्यक्तींना कडक साक्षण झालं पाहिजे ही एक बाब आहे, आणि इतकी मोठी कॉन्स्पिरसी, इतकं मोठं कट कारस्थान करणारे हे जे अनेक लोक आहेत ज्यांची नावं आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, इतकी मोठी गुप्त संघटना आपल्या राज्यामध्ये काम करते, गोव्यामध्ये काम करते, कर्नाटकमध्ये कार्यरत आहे, या संस्थेवर बंदी घालणं हे अपरिहार्य आहे, घातलंच पाहिजे. पण याबद्दल कुठंतरी केंद्र सरकार आणि राज्य सरकार बोटचेपी भूमिका घेते किंबहुना या संघटनेला कोणाचा तरी आश्रय आहे अशा प्रकारचं वातावरण आम्हाला तरी दिसतं आहे. आणि त्यामुळे या बाबतीमध्ये राज्य सरकारने सुस्पष्ट भूमिका घेतली पाहिजे की सनातन संस्थेबद्दल राज्य सरकारचं काय मत आहे.